चाकोरीबद्ध शैक्षणिक संकल्पना मोडीत काढत काहीतरी नवीन देण्याचा मानस बाळगत सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी वस्तीत सामावलेल्या जळगाव जामोद सारख्या दुर्गम परिसरात सीबीएसई शाळा उभारण्याची भव्य दिव्य कर्तृत्व उभारल्याबद्दल आज आपणास सन्मानित केल्या जात आहे. नगर परिषदेच्या भाडे तत्वावर घेतलेल्या दोन खोल्यांच्या परिसरात आपण स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाची 1993 साली स्थापना केली. 2020 पर्यंत 100% निकालाची परंपरा टिकवून ठेवत आपण शाळेची कूस महाराष्ट्र स्टेट बोर्ड करून सीबीएसई कडे वळवली आणि 2021 ला आपल्या शाळेतून सीबीएसई ची पहिली बॅच पास आउट होऊन निघाली. या प्रगतीच्या पथावरून वाटचाल करत असताना अनेक खाचा खडग्यांना जोखमींना न डगमगता तोंड दिले. पुढच्या जगात स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर स्टेट पॅटर्नचा अभ्यास पुरेसा नाही हा दुर्गामी विचार आपण केला आणि सीबीएसई ची मुहूर्तमेध रोवली गेली. स्टेट बोर्ड ते सीबीएसई या वाटेवर वाटचाल करीत असताना शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणवत्तेची चुणूक ठाई ठाई दर्शवली. आज रोजी शाळेतून शिकून गेलेली असंख्य मुले आयआयटीएन्स, डॉक्टर्स, सीए अशा उच्च श्रेणीच्या पदव्या घेऊन समाजात दिसतात. नुकत्याच जाहीर झालेल्या एनटीएससीच्या निकालांमध्ये जिल्ह्यातून 8 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. त्यात 2 विद्यार्थी हे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठातीलच आहे. ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे व त्याच्या समस्यांकडे जातीने लक्ष देणे, वैयक्तिक बैठका घेऊन त्यांचे शंका निरासन करणे ही आपली हातोटी आहे. त्यामुळेच आपला व पालकांचा जीवाभावाचा संबंध आहे, नवे ऋणानुबंध आहे. शालेय क्षेत्रात काम करीत असताना समाजकार्यातील आपला वाटाही फार मोलाचा आहे. गरजूंसाठी सातत्याने विविध उपक्रम आपण राबवित असता. प्रत्येकाला मदतीचा हात देणे आणि त्याचे मनोबल खंबीर करणे यामुळे आपण समाजातही अत्यंत लोकप्रिय आहात. आपल्या या कार्यकर्तृत्वास एमसीएन तर्फे मानाचा मुजरा.